आपल्या विद्यार्थ्यांना की ते विद्यार्थी योग्य केले तर आपल्या या हदगाव शहरामध्ये हायटेक असतील, पंचशील स्कूल असेल, विवेकानंद स्कूल असेल, आरजे स्कूल असेल, दिवाळी आणि या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये कदाचित कदाचित ते टॉप विद्यार्थी आहेत, ते टॉप विद्यार्थी आहेत। 118 एलिमेंट्स इतर किती विद्यार्थ्यांना पाठ आहे, 118 एलिमेंट्स केमिस्ट्रीचा भाग आहे, बरोबर। हा अजून एक मला सांगतो, मी कधीही पैशाच्या लोभीने तुम्हाला गाईड करत नाही। पहिला मुद्दा, मी तुम्हाला कधी माझे विद्यार्थी मला जास्त ओळखतात, मी तुम्हाला कधी लालचीला माझ्याकडे बोलवणार नाही। पण विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की जर तुम्ही शिकत असाल ना, तुम्ही शिक्षण घेत असाल ना, तर तुम्ही तुमच्या आई वडिलांचं नाव मोठं केलं पाहिजे। आई वडिलांचं नाव कोण प्रकारे मोठं होऊ शकते, वा तुम्हाला प्रत्येकाला प्रत्येकाच्या आई वडील बारावीपर्यंत शिकवणार आहे, बरोबर आहे, बारावीपर्यंत। आणि मुलींना मुलींचं भविष्य तर खूप अंधार असते बघा, तुम्हाला बारावीपर्यंत चान्स आहे। ग्रामीण भागातल्या मुली आहात तुम्ही, ग्रामीण भागामध्ये तुम्हाला सुद्धा बारावीपर्यंत चान्स भेटतो का? नांदेडला गेल्यावरती मी नांदेडला 10 वर्षापासून करिअर करतो, 10 वर्षापासून आहे, तर तिथं सुद्धा बाजारी करत आहे। माझं ठीक आहे, क्वालिटी मिळत असते, क्वालिटी कमी मिळत असते, पण हे पूर्णपणे विद्यार्थ्यांवर डिपेंड असते। आज डॉक्टर सरांनी 1000 विद्यार्थी शिकवले, बरोबर, बरेचसे विद्यार्थी जॉब नाही, बरेचसे विद्यार्थी कुठे करिअर करत असते, पण सरांनी जे चांगलं काम केलं ते काम पडते आज जातेलं का? नाही। जे विद्यार्थी जातावर लागले ते त्यांना आजही देव मानतात, अरे कशा ते आजही त्यांना देव मानतात का? आणि शिक्षक लक्षात घ्या, भले व्यवसायिक असावे, पण आजचा काळ कसा आहे माहितीये का? स्पर्धेचा आहे। बघा इथं किती विद्यार्थी चारला उठतात, माझ्या 32 विद्यार्थी चारला उठतात, उठल्यानंतर ग्रुप केलेला आहे, गुड मॉर्निंग मॅसेज करतात, 4 वाजता मी सायन्सचे ग्रुप टाकतो, ते पाठांतर करतात। विशेष म्हणजे संध्याकाळी गेल्यानंतर मी ऑनलाईन क्लास घेतो आणि आमचा क्लास सुटतो 6 तासपास साधारणतः, तर मी गेल्यानंतर लगेच 8 ते 9 कधी कधी 8:30 बसतो, मी नांदेडला राहतो, नांदेड कधी अपडाऊन करतो, कधी जवळ करून अपडाऊन करतो, तर या पद्धतीने माझा अपडाऊन असते। तर मी गेल्यानंतर सुद्धा नेहमी विद्यार्थी केंद्रित करत, माझं ध्येय आहे की या नांदेडमधून या हातगावमधून MBBS या स्तरावरती नांदेडला न जाता कसा विद्यार्थी होत नाही बघूया आपण, कसा होत नाही पाहू। आज माझ्याकडे काही काही सरांच्या क्लासचे विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, काही काही विद्यार्थी 7th आणि 8वीला आहे, ते विद्यार्थी 12वीच्या विद्यार्थ्याला सुद्धा ऐकत नाही, 10वीच्या विद्यार्थ्याला ऐकत नाही, इतकी फॅड तयारी त्या विद्यार्थ्यांनी आहे। आणि तुम्हाला मी डेमो दाखवतो बघा, तुम्हाला मी सायन्सचा डेमो दाखवतो एक्सपिरियन्स काय असतो। आणि हा टाइमपास म्हणून क्लास करणं म्हणजे तुम्ही तुमच्या आई वडिलांचे पैसे सुद्धा वाया घालता, तुमचं वय वाया घालता,
एका क्षेत्राकडे तुम्हाला ते मिटवता येतात। आणि विद्यार्थी मित्रांनो, मला तुमची कळकळले विनंती आहे, या जीवनाला तुम्ही म्हणजे एन्जॉयबल जीवन समजू नका, फार जीवन खडतरा अति खडतरा या काळात, कारण भारताची लोकसंख्या तुम्हाला माहित आहे 131 कोटी आहे, लक्षात घ्या 131 कोटी काळावंता, आणि दरवर्षी भारत सरकार फक्त आणि फक्त 5 लाख किंवा जास्तीत जास्त अर्थसंकल्पामध्ये नोंद करते की आम्ही 10 लाख जागा भरणार आहोत, किती 10 लाख, 131 कोटी। आणि दररोज तुम्हाला युपीएससी अभ्यास नाही, युपीएससी केल्यामुळे तुम्हाला सांगतो, दररोज जन्मदर पर डे भारतामध्ये 1 लाख मुलं जन्मतात, 1 लाख लेकर नवीन जन्मतात, प्रत्येकाला जॉब मिळणं अशक्य आहे, प्रत्येकाचं करिअर करणं अशक्य आहे। जर तुम्ही आज जगले नाही, आज प्रवास केले नाही, तर उद्याचं भविष्य तुमचं फार अंधार आहे मित्रांनो, अति अंधार आहे। आणि म्हणून करिअर करताना काय करायचं, भले आता आम्ही जे प्लॅन केलेला आहे, त्या प्लॅन आम्ही म्हणतो म्हणून बिलकुल आग्रह नाही, मी म्हणतो म्हणून बिलकुल मला माझ्या क्लासला याची गरज नाही, पण तुम्हाला कधी एका हातामध्ये सोनं ठेवलेलं आहे, एका हातामध्ये चांदी ठेवलेली आहे, आणि तुम्हाला फक्त पहा, सोनं काय असते, चांदी काय असते, कोणती वस्तू तुला तुम्ही सोनं नक्कीच तुला हवं, तर तुम्ही सोनं उघडायचा प्रयत्न कराल, तुम्ही चेक करा, जिथं कुठे तुम्ही साहस करता, मला ते इथलं कोणाची ओळख नाही सर, कुठल्याही जातची मला ओळख नाहीये, मला फक्त वाकडे सरांची ओळख, वडपूर सरांची ओळख, याच्या अंतरावर का नाहीये, याचं कारण मी 15 नोव्हेंबर पासून आतापर्यंत भेटतो, एकदा आल्यानंतर बाहेर निघत नाही, बिलकुल निघत नाही, आणि माझे विद्यार्थी पण निघत नाही, मी प्लॅनिंग स्मार्ट केलेली आहे। आणि जेव्हा एकाच ठाकरे तुमच्यासाठी पण एक बेस्ट प्लॅन आहे, नियोजन पूर्ण प्लॅन आहे, पण ते प्लॅन करत असताना तुम्ही करिअर ओरिएंटेड बघा, आज आम्ही लवकर बॅच का स्टार्ट करतो तुमच्या विद्यार्थी मित्रांनो, अहो तुमच्यातले विद्यार्थी 95 चे आहेत, 98 चे आहेत, सायन्स मध्ये 100 पैकी 100 गेले आहेत, 100 पैकी 100, लक्षात घ्या तुमच्यातले विद्यार्थी आहेत, पण तुम्हाला तुमच्या घर त्यासाठी तयारी अगोदर करावी लागते। आमच्या घर मी तुम्हाला काही विद्यार्थी उभे करतो, स्वामी ताबे बरोबर कडक बघा, ही विद्यार्थी हायटेकची आहे, अस्मिता बरोबर कडक, ही विद्यार्थी हायटेकची आहे, या विद्यार्थिनीचे 2 धडे संपलेले आहेत सायन्सचे, आणि मी कोणत्या शिकवतो माहिती का, स्टेट बोर्ड तर घेतो प्रॉपर, पण विद्यार्थी मित्रांनो, याचं एनसीईआरटी फाउंडेशन आहे, टार्गेट प्युअर एनसीईआरटी, आम्हाला बुक्स भेटले नाही सर, तर आम्हाला नागपूर मागवा लागले, आम्हाला हैदराबाद मागे आणून दिले, आम्हाला पुण्यावर पुस्तक भेटले, का पुस्तक भेटत आहे माहिती आहे तुम्हाला, पुस्तकं न भेटायचं कारण म्हणजे कोणी शिकवायची हिंमत करत नाही, एनसीईआरटी म्हणजे मजाक नाही आहे, ज्याने कोणी यूपीएससी केली असं, ज्याने कोणी त्याच्यामध्ये, आणि फक्त आय आय टी करते, पण आय आय टी मध्ये सिद्ध होणं, आय आय टी मध्ये किती विद्यार्थी आहेत, 4000 विद्यार्थी, त्याची तुम्ही त्या टीचरला तुमची ओळख पण नसणार, तुमची क्वालिटी पण माहित नाही, तुमचा दर्जा पण माहित नाही, मी तुम्हाला आज खात्रीपूर्वक सांगतो, तुम्ही ज्या लेवलला असाल, तुमचा जे काही लेवल असाल, तुमची जर तयारी करायची इच्छा असेल, तर तुम्हाला पुढे नेण्याचं काम आम्ही करू। एक विद्यार्थी सेवा तुम्हाला वैष्णवी स्टँड अप कमी आहे, मी तुम्हाला डेमो दाखवतो विद्यार्थी मित्रांनो, आणि पालक सुद्धा आज पालक नाही, या विद्यार्थ्याला जर बघितलं तर पालकाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं असतं, पालकाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं असतं, हे क्लासची 7th क्लासची विद्यार्थिनी आहे, ही मराठी मीडियमची विद्यार्थिनी आहे, मराठी मीडियमची तुमच्या गर्ल्स स्कूलची विद्यार्थिनी आहे, हिला एलिमेंट किती पाठ आहेत, 118, आज हिला कुठल्याही भागाचा प्रश्न विचारा, आणि विशेष म्हणजे हिच्यावर फक्त मी काम केलेल्या विद्यार्थिनीवर यात्रे सर्व विद्यार्थ्यावर फक्त आणि फक्त 1 जानेवारीला अभ्यास सुरू केली आम्ही, आजची तारीख आहे साधारणतः 19 तारीख आहे, म्हणजे 19 मार्च, 31, 28, 19 एवढे दिवसच काम केलेलं आहे, म्हणजे 60 ते 70 दिवस। मग आम्ही प्लॅनिंग कशी केली विद्यार्थी मित्रांनो, मराठी मीडियमचे विद्यार्थी 118 पाठ करू शकते, मराठी मीडियमचे विद्यार्थी तुमच्या 10वीचा अभ्यासक्रम टोटल पाठ आहे, 9वीचा अभ्यासक्रम टोटल पाठ आहे, का कारण मी ह्या 6-6 घंटे शिकवलं, या विद्यार्थ्याने या सगळ्या विद्यार्थ्या दिव्या बंगळे कमी आहेस बंगळे दिव्या ती विद्यार्थी क्लास 7 स्कूल पंचशील, क्लास 7 स्कूल पंचशील, तुम्ही बघा आज तुमचा यांचा बॅकग्राऊंड सांगतो, यांचे आई वडील करोडपती आहेत, करोडपती
त्यांना सेकंड टीचर मी भेटलो सायन्स मध्ये. तर हे सर्वांचे पालक मला काम मध्ये बाबा सर आमच्याकडे तुम्ही देव भेटले, देव देव भेटले हे त्यांची प्रतिक्रिया आहे. आणि तुम्हाला 128 मिनिट ही विद्यार्थिनी चाचागेल बघा. आणि शेवटची विद्यार्थी करू शकते तर तुम्ही काय करू शकत नाही, तुमच्या सुद्धा ताकद आहे. पण विद्यार्थी मित्रांनो मी यांना नेहमी म्हणतो माझ्या विद्यार्थ्यांना, तुम्ही हातवाल्याचे असाल तर तुम्ही समजायचं मी पुण्यात आहे, मी दिल्लीत आहे, मी नांदेडमध्ये आहे, मी ग्रामीण भागात नाही. फक्त उलट घरचं खाणं आणि रूम मध्ये बसून अभ्यास करणं. सर माहिती किती दिवस खाणं माहिती किती खाली खाली एलिमेंट सापडलं तुम्ही फक्त चेक करा. तुम्हाला मी
साइन दाखवतो आणि पेपर एक पडला एक पीस पेजेचा पेपर तो पेपर म्हणजे कसा विचार करा तिथं कुठलाही मार्क शब्द नाही आणि तो दर्जा एवढा हाय आहे एनसीईआरटी प्युअर एनसीईआरटी वर जर हे शून्य तर बघा हा पेपर आहे तर पेपर साधारणतः 21 पेजचा पेपर आहे 720 मार्काचा पेपर आहे पण 720 पैकी तुम्हाला या विद्यार्थ्याला साधारणतः 117 मार्क आहे मग तुमच्यापैकी किती विद्यार्थ्याला ते मार्क्स मिळतील किती विद्यार्थ्याला करायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे लेवल का असं का हा पेपर आहे का बिलकुल नाही का विद्यार्थी मित्रांनो बघा
नाही, मी तुलना करत नाही, अजिबात नाही, मी यूपीएससी कॅन्डिडेट आहे, मला सायकोलॉजिकल नॉलेज खूप आहे, मानसशास्त्रीय नॉलेज आहे, हे तुम्ही सुद्धा विचारा, पण त्याची काय कॅटेगरी तयार करावं लागते, हुशारचा हुशार असेल, मध्यमचा मध्यम असेल, आणि जर कोणी नवीन विद्यार्थी असेल त्याला छोट काही गोष्टी समजत नसतील तर त्याला बेसिक पासून घ्यावं लागेल, त्याच्या प्रगती होत नाही, बिलकुल होत नाही. आज माझे विद्यार्थी मला एवढे आवडतात की सर्व विद्यार्थी माझ्या एका शब्दात आले, एका शब्दावर आणि मला ऍडमिशनची का लाजा नाहीये, कारण मुळात मी वेगळ्या कंडिशनचा व्यक्ती आहे, पण मला सरांचा अनुभव आवडला, वर्कशॉपचा प्लॅन आवडला आणि मी सरचे विशेष म्हणजे सरची इच्छा आवडली की सरचं म्हणणं काय की सर 20 वर्षापासून आहे आपल्याला बनवायचे विद्यार्थी आणि आपल्याला सायन्स आहे व्यक्ती नाही, सर एक भेटतील एका भेटीमध्ये विचार केला सर बरोबर एका भेटीमध्ये आणि सर तुम्ही जो प्लॅन केला इतका सुंदर प्लॅन आहे, आपल्या प्लॅनला नक्कीच सुरुवातीला अडचणी येऊ शकतात, त्रास होऊ शकते आणि परंतु हे प्लॅन जेव्हा एक वर्ष बनवू शकतं ठरलं त्यावेळेस आपल्याला बाहेर बोर्ड लागतं, आमच्याकडे ऍडमिशन उपलब्ध नाही. बाबुराव कदम साहेबांनी माझा व्हिडिओ पाहिला युट्यूबचा, स्वतः फोन केला सर्वांना, स्वतः फोन केला कारण त्यांच्याच घरासमोरचे एका मुलीचा मामाचं गाव कोवणी आहे बरोबर, बाबुराव साहेबांच्या घरासमोरचं घर आणि त्यांनी सांगितले मला बाबुराव कदम साहेबांचा मुलगा एमबीबीएस माझ्या हातावर झालेला आहे. आशीर्वाद खूप महत्वाचा आहे, असे काय काय माहिती आहे का, ते विद्यार्थी 6-7 12
किती चांगले त्याचं व्याज चांगलं आहे, पण सायन्सचा याचा झिरो बजेट काही नाही. आणि सायन्स कसं शिकवलं पाहिजे तुम्ही हकाले होता, हकाले होते सायन्स कसं माहिती आहे ना, तर एनसीएलचा पता आहे ना, तर एनडीबीचा काय नीटला काय माहिती आहे. आणि यांनी आमचे पेपर किती झाले माहिती आहे, आठवड्यात हे 720 मार्काचा असतो, किती दर संडेला 720 मार्काचा पेपर असतो, 720 मार्काचा. तुम्ही विद्यार्थ्याला विचारू शकता. आणि ज्या विद्यार्थी कमी मार्क घेतात ना आमच्या बॅचमध्ये, कित्येक मुली रडलेले अक्षरशः मुलं रडली, मुली रडतात. का रडतात माहितीये, कारण तुम्हाला अभ्यास करायचं जे यश मिळत असेल ना तर दुःख वाटत असत. मी या आजही मला या दोन मुली गॅरंटी 95 दिली आहे हायटेकचे 95%. आणि विशेष म्हणजे ते फ्युचर मध्ये 4 वर्ष मला काही 4 वर्ष मग नाईन्टी फाईव्ह का दिली पाहिजे का, कारण मला मी विद्यार्थी जेव्हा चेक केला त्याच्या जे प्रामाणिकपणा बघितला वर्किंग बघितली तर ते त्या शाळेमध्ये सहज 95 घेऊ शकतो. मी तर मला सायन्स करतो, बाकीचे जर इंग्लिश मॅथ कव्हर करतात म्हणजे सगळ्या गोष्टी जर आम्ही परिपूर्ण दिल्या तर 95 का पडणार नाही तो 100%. आणि त्यांचं भविष्य 11-12 पूर्ण झालेलं काही गरज नाही. हा एवढी खंत आहे की मी जे क्लास घेतो ना ते मी सुट्टी देत नाही. आता मी जरा तर बनवतो उन्हाळ्याचा मी क्लास सुरू करेन सायची किती विद्यार्थी. आणि मला एक समजलं आहे, आम्ही यूपीएससी माणसं आहेत, ग्राउंड असतो हेच. आणि हजारो विद्यार्थी बघितले आम्ही दिल्ली तिकडे आलो म्हणजे आमच्याच्या बाप बघितले आधी बघितले आधी ब्रिलियंट बघितले कच्चे बघितले शेतकरी बघितले डॉक्टर बघितले. माझ्या चॅलेंज आहे या माझ्या बॅचच्या समोर एखादा एमबीबीएस डॉक्टर तरी बसला एमबीबीएस तर माझे विद्यार्थ्यांना तो आशीर्वाद नाही सर, खरंच मी आदर्श पडली बाबा. माझा चॅलेंज आहे माझे विद्यार्थी आयआयटीला टक्कर देऊ शकता. भले माझा रुग्णा छोटा, भले माझा मुला छोटा, आणि मला अभिमान आहे की मी आज सगळ्याच्या संधी झालो. मला आतला तर काहीच माहिती नाही, बिलकुल नाही. मला एवढंच माहिती आहे बाहेर घंटे इकडे कशी करतात, तीनला मी भेटेल, तीनला उठतो, तीन दादा माझा गुरुवार येते माझ्या विद्यार्थ्यांच्या, चारला माझ्या ऑनलाईन प्रश्न असतात, 4 ते 6 अभ्यास असतो त्याला दिला. आणि मी करेक्ट 6 वाजता पाहिजे असतं तर 5:50 हजर असतो कुठून, कधी नांदेड मधून कधी जवळ जाऊन. अरे नांदेड म्हणजे सोपं आहे का, 5:50 सोपं आहे का? तुम्ही विद्यार्थी बरेच तिथे राहतात म्हणजे प्रॉपरचे असाल का बाहेर जायचे असाल, तुम्ही लेट तर घेतला असाल. मी कधीच लेट होत नाही. आणि जर लेट झालो प्रवासामध्ये तर मी फोनवर पाहत सुरू करतो द्यायला फोनवर सर. हा हे करा हे करा लगेच म्हणतात म्हणजे. आणि मी आज इतकेच काम केलं यांची एसएलटी बॅटरी 2 वर्षाचं घेतलं सर, 2 वर्षाची का सर, पण 2 वर्षाची घेतली ना तर 2 वर्षाची प्लॅनिंग पण त्याच्या वडिलांना पण दिली. आज पॅरेंट्स नाही आणि आपलं दुर्दैव ग्राहक आहे, थोडे दुर्दैव कसं दुर्दैव विद्यार्थी मित्रांनो, आम्ही जेव्हा पॅरेंट्सला या म्हणतो ना तर मी जेव्हा 28 डिसेंबरला पॅरेंट मीटिंग घेतलेली तर मी सर्व पॅरेंट्स माझे आले होते, पण आज पॅरेंट्स आले नाही. जर तुझे पॅरेंट्स आले असते तर नक्कीच माझ्या त्याच्यासोबत संवाद झाला असता आणि मी तुम्हाला पुढची रूपरेषा सांगितली असती. पण तुम्हाला माझ्या सायन्सचा क्लास जेव्हा करायचा असेल, जेव्हा सायन्सचा क्लास करायचा असेल तर मी आवर्जून वाकोडे सरकडे आणलं घेऊन या सर, तर मी रूपरेषा ठेवतो आणि सर तुम्हाला ती रूपरेषा सांगते किंवा वर्षभर प्लॅनिंग कशी असते आणि ती रूपरेषा तुमच्या आयुष्यभर तुमचे आयुष्य. मी काय करतो चाले, मी स्वतःला अतिशाना समजत नाही, मी इकोनॉमिक्स पर्सन नाही, माझ्यामध्ये तुमची मला एवढं पक्क माहित आहे की मी आज 5 ते 7 जवळपास 4 ते 5 घंटे झोपतो आणि पूर्णपणे लेखला देतो. आणि आज इथे डॉक्टर तरी असते, शिक्षक तरी असते, कारण मी हजारो पालकांना फेस केलेला आहे. आणि याच भाषेमध्ये मी लूज बोलत नाही, कोणतीही लालची गोष्ट करत नाही. जर माझ्या ऐकून कुठल्याही विद्यार्थ्यामध्ये काही वाटलं परिणाम वाटला तर तुम्ही पर्याय शिकू शकता. आणि पहिली गोष्ट माझा चॅनल तुमच्या आई वडिलांना दाखवा, आई वडिलांना दाखवा. आणि इतर असे मला हातवारे करावं त्यांचे वडील सर्विस आहे, हातवार करून बोलवायचे सर्विस गव्हर्नमेंट सर्विस हा हातवार करा. 1 2 3 4 बघा साधारणतः
मोजके त्यानंतर व्यवसायिक व्यवसायिक शेती सोडून व्यवसाय करणारे व्हेरी गुड आणि बाकीचे व शेती करणारे बरोबर बरोबर असं म्हणजे आम्ही म्हणत आहोत शेती करणारे बाकी जवळपास तर या विद्यार्थ्यांनी विचार करा तुमच्याकडचं कोणी एमबीबीएस असतील तुमच्याकडचे कोणी कुठे सर्वंट लपलेलं असतील त्यांना आवडतं वन टाइम आपली एक भेट घ्या क्लासची जागा आणि आवडून वापरायचं वडकुतेचं त्यांचा संपर्क सांगा त्यावेळेस पण माझ्या बॅचला घ्यायला एक कंडिशन आहे मी पायलट भेटल्याशिवाय ऍडमिशन करत नाही पायलट भेटल्याशिवाय बिलकुल ऍडमिशन करत नाही हा ही माझी कंडिशनच आहे कारण कसं असते हा तुमचा दर्जा शून्य असल्या शून्यावरून शंभर पर्यंत येते का माणूस पण तशी प्लॅनिंग तसं मॅनेजमेंट तसं कल्चर सगळ्या गोष्टी तुमच्या पैशात ठेवणार तर विद्यार्थी मित्रांनो मी एवढं बोलणं संपत करू शकतो पण कोणी चार दिवस ते पाच दिवस आपण 21 आवर्स क्लास केला सर उद्या बोलू 20 तारखेपासून 20 तारखेपासून तर 1 आवर्स साठी हा 1 आवर सगळं करून पहा आणि तुम्ही जिथे कुठे का चालू आहे चालू द्या नंतर कोणी कुठले क्लास नंतर चॉईस तुमची चॉईस माझी आहे मी तुमच्या समोर प्रस्ताव केला सर म्हणले तुमची चॉईस माझी चॉईस नाही माझा आग्रह नाही